मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी आणीबाणीची 15 दिवसांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे मालदीवमधली मधील राजकीय संकटात वाढ झाली. राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचा आदेश मानण्यास नकार दिला होता, त्यानंतरच मालदीवमधील राजकीय संकटाची सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात भारतानं खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांना मालदीवचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्टानं राष्ट्रपतींना राजकीय कैद्यांना मुक्त करण्याचा आदेश दिला होता. राष्ट्रपतींच्या जवळच्या सहकारी आजिमा शुकूर यांनी काल संध्याकाळी टीव्हीवरून आणीबाणीची घोषणा केली. मालदीवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ही माहिती देण्यात आली आहे. या आदेशामुळे मालदीवच्या नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित झालेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आणीबाणीच्या काळात नागरिकांचे हक्क नाकारले गेले तरी देखील सर्वसामान्य व्यवहार, अत्यावश्यक सेवा आणि व्यापारावर कोणताही परिणाम होणार नाही. अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या विक्रमी पडझडीचे परिणाम जगभरातल्या बाजारात पाहायला मिळत आहेत. भारतीय वेळेनुसार काल रात्री डाव जोन्स निर्देशांक 4.6% अर्थात 1600 अंकांनी कोसळून 24,345 बंद झाला. त्यानंतर सकाळी उघडलेला जपानची राजधानी टोकियोच्या शेअर बाजारातही विक्रमी पडझड झाली आहे. जपानचा निर्देशांक निकाई सुद्धा 5% घसरला आहे. येत्या काही दिवसात व्याजाच्या दरात अतिरिक्त वाढ होण्याच्या भीतीनं अमेरिकन बाजारात विक्रीची मोठी लाट पाहायला मिळतीय. याशिवाय ट्रम्प प्रशासनानं अमेरिकन अर्थव्यवस्था दीर्घकालीन स्थैर्याकडे वाटचाल करत असल्याचं म्हटलंय. भारतीय बाजारामध्येही सलग 6व्या दिवशी पडझडीचं सत्र सुरूच आहे. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 350 अधिक अंकांनी कोसळला. जागतिक बाजारात काल रात्री आलेल्या विक्रीचेही पडसाद आज बाजारात उमटलेत. ही पडझड आणखी काही दिवस अशी सुरू राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. तरीही 2 ते 3 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंडाच्या मार्गानं गुंतवणूक करण्यास हरकत नाही असा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. बेसिकली ज्यांना 2-3 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांना आधी अजूनही म्युच्युअल फंड हा एक चांगला विकल्प आहे. आणि निअर टर्ममध्ये होऊ शकतं की थोडंसं मार्केट डाऊन असल्यामुळे त्यांना काळजी वाटेल की आमचं कॅपिटल सेफ आहे की नाही. पण म्युच्युअल फंड्समध्ये पुढच्या 2-3 वर्षाचा जर का त्यांचं टाईम होरायझन असला तर मला वाटते ही चांगली संधी आहे. कारण ज्या लोकांनी पहिला इन्व्हेस्ट केलेलं आहे किंवा आत्ता जे इन्व्हेस्ट करण्याचे इच्छुक आहेत त्यांनी डेफिनेटली म्युच्युअल फंड हा प्रकार यूज करावा. आणि असं नाही की मार्केट कम्प्लिटली कोसळेल, बट येस 2 ते 3 वर्षाचा व्ह्यू घेऊन म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावणं हे उचित असेल. जर 10,270 ची लेवल तुटली तर मला असं वाटतं निफ्टी 10,000 जाईल. पण 10,000 ही एक ढोबळ लेवल आहे, एक लक्षात घ्या. 10,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल, जसं 11,000 निफ्टी गेला सगळे खुश झाले, पण 11,000 काही लेवल नव्हती. दिस इज अ सायकोलॉजिकल लेवल. टेक्निकली मला असं वाटतं की जर वर्स्ट फेजमध्ये एक निफ्टी कुठपर्यंत जाईल तर 9,670 जाऊ शकतो. ही टेक्निकल पॅरामीटर्स आहेत. पण तुम्ही म्हणाल की इमिजिएट जाईल का, नाही. जसं आपण लॉंग टर्ममध्ये बघतो की निफ्टी समजा 10,500 ब्रेकआउट मिळाला आणि हा 11,200 जाऊ शकतो, हे त्याचं एस्टिमेट आहे. तसं हे बेरिशचं एस्टिमेट आहे. हे जाईल का याची प्रोबॅबिलिटी किती असते, तर साधारण आम्ही प्रोबॅबिलिटी नेहमी 50% पकडतो. असं नाही की 100% हेच होईल असं नाही बोलू शकत आम्ही. सो आम्ही आता बघतो आहे की ह्या 10,270 नंतर 10,000 कुठेतरी मार्केट अटकेल, कुठेतरी ओव्हरसोल्ड होईल आणि कुठेतरी व्हॅल्यू बाईंग होईल, की जेणेकरून जे लोक इतके दिवस बसून आहेत ते लोक म्हणतील की ओके मला या लेवलला एंटर करायचं, या लेवलला मला बाय करायचं. सो मला असं वाटतं 10,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे जिथे थोडंसं एक इन्व्हेस्टमेंट येईल, थोडंसं मला वाटलं सेटल व्हायचा प्रयत्न करेल मार्केट. कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारनं राज्यातील विकास कामांना कात्री लावली आहे. मात्र ही कात्री लावल्यानंतरही उरलेला बराच निधी राज्यातील अनेक विभागांनी खर्च केला नसल्याचं वास्तव समोर आलंय. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या एकूण निधीपैकी केवळ 38% निधी राज्य सरकारचे विविध विभाग खर्च करू शकलेत. राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचं हे चित्र असून भाजप युतीचं सरकार सत्तेवर आल्यापासून मागील 3 वर्षातील खर्चाचा हा नीचांक आहे. यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व विभागांसाठी 3,69,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र एप्रिल 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत यातील केवळ 1,42,000 कोटी म्हणजेच केवळ 38% रक्कम विविध विभागांनी खर्च केली आहे. तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नाहीये. आधी तूर खरेदी केंद्र सुरू कधी होणार हा गोंधळ, तर आता शेतकऱ्यांकडून प्रति एकर फक्त 2 क्विंटल तूर खरेदी करणारा नवा फतवा आलाय. शासन नियमानुसार औरंगाबादमध्ये एकरी 2 क्विंटल तूर शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर हमी भावात विकत घेतली जाणार आहे.
एका एकरमध्ये जवळपास 8 ते 10 क्विंटल तूर उत्पादित होते, मात्र शासन 2 क्विंटलच तूर घेणार असेल तर उरलेल्या तुरीचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. शासनाच्या नियमानं राहिलेली तूर पुन्हा खुल्या बाजारात मातीमोल भावानं शेतकऱ्यांना विकावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी तुरीची चिंता करू नये, त्यांची सगळी तूर सरकार खरेदी करेल असं आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलंय. एकरी 2 क्विंटल तूर खरेदी सुरू असल्याची वस्तुस्थिती झी मीडियानं मांडली, त्याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. सरकारच्या परिपत्रकामुळे गोंधळ झाला असावा, मात्र या संदर्भात तातडीनं सुधारणा करता येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सरकारच्या वतीने यामध्ये अतिशय स्पष्ट धोरण आहे की व्यापाऱ्यांनी सरकारच्या कोणत्याही परिपत्रकाचा फायदा घेऊन स्वतःचा फायदा या माध्यमातून करता कामा नये, अधिकाऱ्याशी संगनमत करून केंद्र सरकारच्या हमीभावाच्या धोरणानुसार ज्या काही सूचना आहेत त्या देण्यात आल्या आहेत. पण एखाद्या ठिकाणी जे उत्पन्न किंवा उत्पादन सरासरी त्या जिल्ह्याचं आहे तेवढी खरेदी सरकारच्या वतीने घेण्यामध्ये कुठेही कोणतीही अडचण येईल असं मला वाटत नाही. तो विभाग परिपत्रकाच्या नुसार जर कोणाच्या मनात संदिग्धता निर्माण होत असेल तर ती संदिग्धता दूर करण्यासाठी तो विभाग कारवाई करेल. राज्यातील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीविषयी केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय. कृषी विभागातल्या सूत्रांच्या माहितीनुसार बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबतचे पंचनामे अजून संपलेले नाहीत, तसंच केंद्र सरकारकडून मदतीबाबत प्रतिसाद नाही. हिवाळी अधिवेशनात बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती, मात्र 1.5 महिना उलटला तरी मदत मिळालेली नाही. बोंडअळीग्रस्त कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी सरासरी 30,800 रुपये इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे, तर बागायत कापूस उत्पादक शेतकऱ्याला प्रति हेक्टर सरासरी 37,500 रुपये इतकी मदत जाहीर केली होती, मात्र ही मदत अद्याप मिळालेली नाही. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील दरडप्रवण क्षेत्रातील दगड हटवण्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक आजपासून 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यानं बंद असणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3:15 वाजेपर्यंत द्रुतगती महामार्गावरची दोन्ही दिशेकडची वाहतूक टप्प्याटप्प्यानं बंद ठेवण्यात येणार आहे. दरडप्रवण क्षेत्रातील दगड हटवण्यासाठी या कामादरम्यान भातण बोगदा, आडोशी बोगदा आणि अमृतांजन बोगदा या परिसरातील दगड काढण्यात येणार आहेत. पुणेकरांना आता शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर गाडी पार्क करायची असेल तर पैसे मोजावे लागणार आहेत. पार्किंग पॉलिसीच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर गाडी उभी करण्यासाठी मनपा शुल्क आकारणार आहे. आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत शुल्काच्या दराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आयुक्त आणि पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. पुढील आठवड्यात सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. पुणेकरांनी पार्किंग पॉलिसीला विरोध केला आहे. मला टू व्हीलर कन्व्हिनियंट का वाटते, कारण मला जिथे जिथे जायचं, समजा दिवसभर मला 10 ठिकाणी जायचं तर मी 10 ठिकाणी कसे पे करत बसेल. आज तुम्ही म्हणता की पे अँड पार्क जर तुम्ही केलं की टू व्हीलरसाठी पण, तर ते खूप डिफिकल्ट आहे, कारण सामान्य पब्लिकला प्रत्येक वेळेस म्हणजे दिवसाला तो 100 रुपयाचं पेट्रोल टाकेल का 100 रुपये पार्किंगला भरेल, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता रस्त्यावर जिथं पार्किंग नाही तर लोकांनी पार्किंग करायचं कुठं? आणि जिथं कॉर्पोरेशनचं पार्किंग आहे तिथं एक तर लोकांनी मंथली म्हणजे तिथं रेग्युलर तेच गाड्या लावतात, म्हणजे बाकी जर जी लोकं येतात पुण्यामध्ये, म्हणजे आता लक्ष्मी रोडला जर पाहिलं तर तिथं पार्किंग 4 व्हीलर पार्किंगचाही प्रॉब्लेम आहे, तर तिथं पार्किंग कॉर्पोरेशन जी आहे तिथं सगळी फुल असतात, मग लोकांनी गाड्या लावायच्या कुठे? आणि आता 2 व्हीलर पार्किंग जरी इथं नसेल तर मग हा मोठा प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये. की पहिली कसं होतं, आपण कुठेही पे करून पार्क करू शकत होतं, आता जर तुम्ही असे आपण नर्म्स केले की चला पे केलं तर ॲक्च्युली कॉमन मॅनला ते खूप टफ जाईल कॉमन मॅनसाठी, किंवा कारण की कसं आहे सगळ्यांना अफोर्डेबल नसतं ना पे आणि पार्क करणं, तो इट्स नॉट, मला नाही वाटत की हे व्हायला पाहिजे. जळगाव जिल्ह्यातल्या गौताळा अभयारण्यात सुरू असलेल्या बेकायदा सोलर प्रकल्पाचं वृत्त Zee24 दाखवल्यानंतर सरकारला जाग आली आहे. नियम तोडून काम होत असेल तर त्याची चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या परिसरात सुद्धा कामं होतात, मात्र त्याचे नियम वेगळे असतात, त्यामुळे गौताळा प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलं आहे. वन विभागामध्ये आपण वृक्ष तोडायचे सुद्धा कायदे आहे, तर शेतकऱ्यांचे वृक्ष तोडायला आपण अनुमती देतो, म्हणून त्या संदर्भामध्ये काय त्यांनी नियमाच्या अधीन राहून त्या ठिकाणी होणारी प्रत्येक घटना ही जर परवानगी आणि नियमाच्या अधीन राहून होत असेल तर त्याला तुम्ही थांबवू शकणार नाही, पण नियमाच्या बाहेर जाऊन जर कोणी करत असेल
तर त्याच्या चौकशीचे आदेश तर मी या क्षणागत देतोय. बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची. कळवण आदिवासी एकात्मिक प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या क्रीडांगण कामात गैरव्यवहार केल्याची बातमी झी मीडियानं दाखवली होती. या प्रकरणाची महसूल विभागानं गंभीर दखल घेतली आहे. संबंधित मुख्याध्यापकांकडून आतापर्यंत 3,37,000 रुपयांचा महसूल वसूल केला आहे. भ्रष्ट ठेकेदार आणि मुख्याध्यापकांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. क्रीडांगण व्यवहाराची व्याप्ती मोठी असल्यानं यापूर्वीच कळवण आदिवासी प्रकल्पानं कामाच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवलंय. दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रकल्प कार्यालयानं दिले आहेत. संगनमत करून आदिवासी मुलांना खेळापासून वंचित ठेवणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक आणि क्रीडांगण ठेकेदारावर कारवाई कधी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आणि फक्त मुरुम टाकून मोकळे झाले, त्याच्यात माती वगैरे काही टाकली नाही, वाळू वगैरे काही टाकली नाही. क्रीडांगण कसं म्हणतात की त्याच्यावर एक खड्याचं दगड सुद्धा नको पाहिजे त्याला क्रीडांगण म्हणतात. आणि क्रीडांगण पासून मुलांना त्रास नाही व्हायला पाहिजे याला म्हणतात क्रीडांगण. हे काय क्रीडांगण आहे का, हे ढोरं चारायची बसती आहे. काफी जगह पर ऐसे आरोप आए थे इस ऑफिस में कि क्रीडांगण किए नहीं गए या फिर उस पैसे का गैर व्यवहार किया गया. अच्छी क्वालिटी के क्रीडांगण जो अपेक्षित थे वो दिए नहीं गए. तो इसको हमने, ये काफ़ी गंभीर आरोप है और इसलिए हमने PWD जो हमारा PWD विभाग है इसकी तरफ एक इंक्वायरी चालू करी हुई है. जैसे ही और इंक्वायरी की रिपोर्ट आती है तो जो दोषी पाए जाएंगे उनके ऊपर दंडात्मक कार्रवाई करनी. नागपूर महानगरपालिकेचा परिवहन विभाग गैरव्यवहारामुळे सतत चर्चेत आहे. परिवहन विभागातील ई तिकीट खरेदी यंत्र आणि कॅश कार्ड गैरव्यवहारांचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. परिवहन समितीला टाळत विभागाचे प्रमुख करत असलेल्या मनमानी कारभारावर आरोप होतोय. आता या प्रकरणी अतिरिक्त आयुक्तांमार्फत गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल महिन्याभरात सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. महापौरांनी निर्देश दिलेले आहेत की अतिरिक्त आयुक्ताच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही येणाऱ्या 15-20 दिवसात करावी आणि त्यास जो कोणी जबाबदार असेल त्याच्या जबाबदारीला पकडून हा संपूर्ण विषय सभागृहाच्या पटलावर ठेवावा असे आदेश सन्माननीय महापौरांनी दिले. पाटबंधारे विभागाच्या रायगड जिल्ह्यातल्या कोलाड येथील कार्यालयावर जप्तीची नामुष्की आली आहे. पण तहसीलदार अजय पाटणे यांनी केलेल्या कारवाईत कार्यालयाची गाडी, 13 संगणक, कार्यालयातल्या खुर्च्या जप्त केल्या आहेत. तर कार्यालय तसंच बँक अकाउंट सील करण्यात आली आहेत. पेण तालुक्यातल्या बाळगंगा धरणाच्या कामासाठी मातीचा भराव करण्यात आला. या मातीच्या स्वामी धनत्वापोटी पाटबंधारे विभागानं 8 कोटीची रॉयल्टी भरली. पण नवीन प्रचलित दरानुसार ही रक्कम वाढत होती. महालेखाकार नागपूर यांच्या अहवालानुसार ही तफावत 5,87,00,000 रुपये एवढी आहे. याबाबत महालेखाकार विभागानं महसूल विभागाला ही रक्कम रायगड पाटबंधारे विभागाकडून वसूल करण्यासाठी कळवलं होतं. पेण तहसीलदार कार्यालयानं पाटबंधारे विभागाला सातत्यानं रॉयल्टी भरण्यासाठी पाठपुरावा केला, नोटिसा पाठवल्या. मात्र पाटबंधारे कार्यालयानं याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी आपल्या कार्यालयामार्फत पाटबंधारे कार्यालयावरच्या जप्तीची कारवाई केली. टाकळी मिया गावाजवळील मुसळवाडी तलावालगत सतीश सोनावणे यांच्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह सापडला. मनीषा वाघ असं मृत मुलीचं नाव आहे. पोलिसांनी पंचनामा करत हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. दरम्यान या मुलीचा मृत्यू नेमका कशानं झाला याबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत. या मुलीची हत्या करून तिला इथे कोणी आणून टाकलं की बिबट्यानं तिचा मृतदेह खाल्ला, या सगळ्या शक्यतेत आता राहुरी पोलीस तपास करतायत. हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी काश्मीरपासून प्रारंभ झालेल्या जिहादी आतंकवाद मुळापासून नष्ट करावे लागेल असं आवाहन बेळगाव येथील हिंदू धर्म जागृती सभेत राहुल कौल यांनी केलंय. देशात आणि काश्मीर राज्यात सत्तांतर होऊन सुद्धा अद्याप तेथील हिंदूंना न्याय मिळालेला नाही, सैन्यावर दगडफेक थांबलेला नाही, त्याही पुढे जाऊन आतंकवाद्यांना रोखणाऱ्या सैनिकांवर खटले दाखल होत आहेत हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर असलेल्या रजनी पंडित यांना गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर आता ठाणे पोलीस या प्रकरणी आणखी सखोल चौकशी करतायत. आतापर्यंत या प्रकरणात 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात काही पोलीस अधिकारी सामील असल्याचा संशय ठाणे गुन्हे शाखेनं वर्तवला आहे. गुन्हे शाखेची टीम दिल्लीत रवाना करण्यात आली आहे. तसंच लग्न ठरलेल्या जोडप्याची माहिती काढण्यासाठी आणि इन्शुरन्स कंपनीद्वारे क्लेम रद्द करण्यासाठी या CDRचा वापर होत असल्याचं
चौकशी दरम्यान पुढे आलाय. साधारण 182 CDR पोलिसांच्या हाती लागले असून प्रत्येक CDR हा 12 ते 12,000 रुपयाला विकला असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या साबीर अली गरीबुल्ला शेख यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साबीर अलीला MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या खबऱ्याची साबीर अलीनं हत्या केली होती. या आरोपाखाली तो अटकेत होता. साबीर अलीवर मानसोपचार तज्ञांतर्फे उपचारही सुरू होते. छगन भुजबळ समर्थकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. भुजबळांच्या अटकेबाबत राजकारण सुरू आहे, मात्र प्रकरण कोर्टात असल्यानं त्यावर मी मत मांडू शकत नाही असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. ही केस आर्थिक विषयावरची आहे, त्यामुळे या प्रकरणात जामीन कधीच मिळाला हवा होता असंही ते म्हणाले. भुजबळ समर्थकांनी अभियानाचं नाव बदलून भुजबळ जोडोच्या ऐवजी भुजबळ छोडो असं करायला हवं असंही ते म्हणाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं महिलांच्या स्वसंरक्षणासाठी मुंबईत मिशन साहसी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील मुलींमध्ये धाडस निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जाणार आहे. SL ग्रुपचे शिल्पकार आणि राज्यसभा खासदार श्री सुभाष चंद्रा यांच्या हस्ते मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये मिशन साहसी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सोलापूरमधले डोळ्याचे डॉक्टर आणि चित्रकार डॉक्टर सुहास सरवदे यांचं प्रतिबिंब हे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. 11 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे. मला माझं आता हे 12वं चित्र प्रदर्शन आहे. प्रामुख्याने मला निसर्गाचं वेगवेगळ्या रूपांचं जे माझ्या मनात प्रतिबिंब उमटतं त्या प्रतिबिंबाचं रेखाटन करण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्यायोगे प्राण्यांचं महत्त्व, त्यांचं सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचून वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनबद्दल लोकांच्या मनात जागृती निर्माण करणे असा माझा एक प्रयत्न आहे. ते नेत्रविसरज असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा हा तिसरा डोळा आहे की ज्याच्यामुळे त्यांना याच्यामध्ये जे काही दिसलं निसर्गामध्ये जे दिसलं ते प्रत्येक दिसलेल्याचं त्यांनी स्वतः रेखाटन केलं. रेखाटन करणं तसं सोपं नाही आहे. तर मी या चित्र प्रदर्शनाला डॉक्टर सुभाष सरोदे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे चांगले चांगले चित्र काढावे आणि ते चित्र लोकांनी विकत घ्यावे असं बाकीच्या सर्वांनाही मी आवाहन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. वेब क्वीन आणि मुरांबा फेम अभिनेत्री मिथिला पालकरचं नाव प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या फोर्ब्स इंडिया मासिकानं प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकलंय. फोर्ब्सनं आशिया खंडातील आश्वासक 30 युवक युवतींची यादी जाहीर केली असून त्यामध्ये मिथिलानं मराठीचा झेंडा फडकवत या यादीत स्थान पटकावलंय. यापूर्वी निपुण धर्माधिकारी आणि आलोक राजवाडे यांनी फोर्ब्सच्या या यादीत स्थान मिळवलं होतं. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, ब्रिटनचा राजकुमार प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या लग्नासाठी हजर राहणार आहे. विशेष म्हणजे प्रियांका या शाही विवाह सोहळ्यात मेगनची ब्राईड्समेड होणार असल्याची चर्चा आहे. प्रियांका आणि मेगन या खूप चांगल्या मैत्रिणी असून त्यांच्या मैत्रीचे किस्से सोशल मीडियावर सातत्यानं बाहेर होत असतात. फोर्स आणि कमांडर सारखे ऍक्शन सिनेमे देणाऱ्या विद्युत जामवालच्या जंगली या सिनेमाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झालाय. हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक चक रसेल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सिनेमात विद्युत खतरनाक स्टंट करताना दिसणार असून 19 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.